तालुक्यातील नेर या गावाजवळ असलेल्या सुरत नागपूर महामार्गावर गॅसचा टँकर लीकेज झालाय. त्या संदर्भातील माहिती अग्निशमन विभागाच्या पथकाला मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गॅस टँकर लीकेजमुळे सुरत नागपूर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील या मार्गावर खोळंबली आहे. तर गॅस टँकर लीकेज असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलंय. त्याचबरोबर टँकरमधून होत असलेली गॅस गळती रोखण्यासाठी पथकातर्फे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेच्या संदर्भातील माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी तुषार ढाके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शब्बीर कुरेशी, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर. नमस्कार, माझे नाव तुषार वासुदेव ढाके, सहाय्यक अग्निशमन अधिकारी धुळे महानगरपालिका धुळे. आज दिनांक रोजी सकाळी 9:45 धुळे महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या दूरध्वनी क्रमांकावर फोन आला की भरूच इथून चाळीसगावकडे जाणारा LNG गॅसचा टँकर सुरत नागपूर महामार्ग नेर गावाजवळ लिकेज झाला. सरचा कॉल मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सदरचा गॅस लिकेज बंद करण्याचे काम चालू करण्यात आलेले आहे.